गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लशीचं आज लॉन्चिंग आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं ही लस विकसित केली आहे. आज केंद्र सरकारकडून ही लस अधिकृतरित्या बाजारात येणार आहे. 9 ते 14 वयोगटातल्या मुलींसाठी ही लसीकरण सुरू करण्यात येईल. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्राथमिक शिक्षकांची 31,472 पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात जिल्हा परिषद शाळांमधील सर्वाधिक 19,000 तर महापालिका शाळांमधील 11,000 अधिक पदं रिक्त आहेत. माध्यमिक खासगी संस्थांमध्येही रिक्त जागांचा आकडा मोठा आहे. राज्यात तब्बल 11 वर्षांपासून मराठी आणि उर्दू शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालेलीच नाही. राज्यात लवकरच 2,072 प्राध्यापकांच्या जागा भरल्या जातील. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या प्राचार्यांच्या रिक्त जागा आणि 8,000 2,072 प्राध्यापकांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना ही माहिती दिली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोची 4,158 घरं आणि 245 गाळे तसंच 6 कार्यालयांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन अर्ज आजपासून करता येईल. नवी मुंबई, द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघरमध्येही ही घरं आहेत. या 4,158 घरांपैकी 404 घरं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता असतील. सोलापुरातल्या बार्शी तालुक्यात कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे नव्यानं तयार झालेल्या रस्त्यावर डबकी साचत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच मोठं डबकं साचतंय. या रस्त्यावर पावसाचं पाणी साचू नये म्हणून गटार देखील तयार केले, पण गटार विरुद्ध दिशेला असल्यामुळे पाणी साचतंय. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह नागपूर उमरेड रस्त्यावरील नाक्यावर आंदोलन केलं. जांबा गावाजवळ टोल नाका चालवणारी खासगी कंपनी परप्रांतीय तरुणांना रोजगार देते, स्थानिक तरुणांना नोकरीची संधी देत नाही असा आरोप पारवेंनी केलाय. त्यामुळे बळजबरीने टोल वसुली बंद पाडली. पुढच्या बातम्यात टॉप 50. सोलापुरातल्या मशरूम गणपती मंदिराचा 24 तोळे वजनाचा सोन्याचा कळस चोरीला गेला. ऐन गणेशोत्सवाच्या मध्यरात्री चोरट्यांनी कळस पळवला. याआधी सुद्धा 2016 साली या मंदिराचा कळस चोरीला गेला होता. सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला गेल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय. चोरट्यांचा शोध सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातल्या चितळे इथे काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवलेला रेशन धान्य महसूल विभागानं पकडलंय. शेतातल्या एका घरात ही रेशन धान्य बेकायदेशीररित्या ठेवलेलं. महसूल विभागानं केलेल्या कारवाईत 43,000 रेशन साठा जप्त केलाय. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध आजरा पोलिसात गुन्हा दाखल केलाय. धुळ्यातल्या मेहरगाव इथल्या 2 समाजातल्या दंगल प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. वादानंतर एका समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप होतो. या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. भंडाऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी बोलावल्याचा धसका घेत वनक्षेत्र सहाय्यकानं गळफास घेऊन आत्महत्या केली. तुमसर तालुक्यातल्या गायमुख जंगलात त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी अंधळगाव ठाण्यात तक्रार दिली. यामुळे वनविभागात खळबळ उडाली. नाशिक जिल्ह्यातल्या देवठाण डेगर इथे पोलिसांनी गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केलाय. जायखेडा पोलिसांनी गावठी हातभट्ट्यांविरोधात मोहीम उघडली. मोसम नदी पात्रालगत सुरू असलेल्या गावठी हातभट्ट्यावर छापा मारला. यावेळी दारू तयार करण्यासाठी लागणारा 1,00,000 रुपयांचा कच्चा माल उद्ध्वस्त केला. छत्रपतींचा विचार म्हणजे